आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांतीला विशेष महत्व आहे, कारण भारतावर 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी भारतीयांतर्फे जी मोठमोठी आंदोलने व क्रांतिकारी लढे लढले गेले त्यापैकीच अत्यंत महत्वाचा लढा म्हणजे ऑगस्ट क्रांती होय। या क्रांतीला भारत छोडो आंदोलन असेही म्हणतात। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधीजींनी छोडो भारतची गर्जना केली आणि त्याद्वारे इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला। 9 ऑगस्ट या दिवशीच गांधीजींनी समस्त भारतवासियांना डू ऑर डाय म्हणजेच करा किंवा मरा हा मंत्र देऊन स्वातंत्र्याच्या अंतिम लढ्याची सुरुवात केली। त्यामुळे या दिवशी क्रांतीची ज्योत पेटली। या क्रांतीची सुरुवात गवालिया टँक मैदानातून झाली आणि नंतर या आंदोलनाचा संपूर्ण देशभर भडका उडाला। आपल्या हाती कोणतीही शस्त्रे नसताना महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ऑगस्ट क्रांतीने संपूर्ण भारतातून इंग्रजांविरुद्ध असंतोषाची लाट निर्माण झाली। ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता अशा इंग्रजी सत्तेला या भारतीय जन आंदोलनातून जबरदस्त आव्हान देण्यात आले। ही ऑगस्ट क्रांती आटोक्यात आणण्यासाठी इंग्रजांनी राष्ट्रीय नेत्यांची धरपकड सुरू केली। महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद इत्यादी नेत्यांना अटक करण्यात आली। इतर काँग्रेसचे नेते भूमिगत झाले। अशा वेळी तडफदार युवा नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला आणि 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी भारत छोडो चळवळीला प्रारंभ झाला। संपूर्ण हिंदुस्थानात या चळवळीचे पडसाद उमटले। प्रमुख नेत्यांना अटक केल्याने ही क्रांती शांत होईल असं इंग्रजांना वाटत होते, मात्र तसे झाले नाही। नेत्यांच्या अटकेमुळे आता हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले। देशातील प्रत्येक नागरिक आता नेता बनला आणि त्यातूनच या क्रांतीला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले। स्वातंत्र्यासाठी जनतेद्वारे देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे काढण्यात आले। सरकारने जमावबंदी लागू केली पण लोक या आदेशाला भीक घालत नव्हते। पोलिसांच्या लाठी हल्ले गोळीबाराला जुमानत नव्हते। जाळपोळ, लुटालूट, टेलिफोन व तारा तोडणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार जनतेद्वारे उत्स्फूर्तपणे होऊ लागले होते। या आंदोलनात इंग्रजांद्वारे सुमारे 9 लाख लोकांना अटक करण्यात आली। देशातील जनतेने या ऑगस्ट क्रांतीद्वारे स्वातंत्र्यासाठी एक प्रकारे इंग्रजांविरुद्ध युद्धच पुकारले होते। संपूर्ण देश आता पेटून उठला होता। मित्रहो, या चळवळीला तात्काळ यश मिळाले नसले तरी या ऑगस्ट क्रांतीने पुढील काळात भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर केला। अभूतपूर्व अशा या ऑगस्ट क्रांतीने इंग्रजांना आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे याची खात्री पटली आणि भारताच्या स्वातंत्र्याला पोषक वातावरण तयार झाले। 1942 या ऑगस्ट क्रांतीनंतर पुढे त्रिमंत्री योजना आणि ब्रिटनचे पंतप्रधान लॉर्ड ऍटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याला अनुकूलता दर्शवली। म्हणजेच 1942 हा लढा भारतीय स्वातंत्र्याची मंगल पहाट समीप आणण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्वाचे पाऊल होते। मित्रहो, ऑगस्ट क्रांतीने इंग्रजांच्या अन्यायी अत्याचारी राजवटीला जबरदस्त धक्के दिले। त्यामुळे हिंदुस्थान सारख्या विशाल खंडप्राय बहुभाषिक देशावर आता यापुढे राज्य करणे कठीण आहे। हिंदुस्थानी जनता आता जागृत झाली आहे, ती कुठल्याही क्षणी इंग्रजी सत्तेला सुरुंग लावू शकते हे लक्षात घेऊन आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिले पाहिजे ही इंग्रजांची खात्री पटली। म्हणजेच ऑगस्ट क्रांती आणि भारत छोडो जन आंदोलनामुळे पुढील काळात भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले। महात्मा गांधीजींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून ऑगस्ट क्रांती आणि चले जाव आंदोलनाचा ठराव मंजूर करून तो यशस्वी करून दाखवला। त्यामुळे मुंबईतील हे गवालिया टँक मैदान आज आझाद क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान या नावाने ओळखले जाते।
या ऑगस्ट क्रांतीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रज राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.